औरंगाबाद महानगरपालिका म्हटलं की काहीतरी गोंधळ होणार हे समीकरणच झालंय. यावेळी महापालिका सायकल खरेदीमुळे चर्चेत आली आहे. महानगरपालिकेच्या महिला बालकल्याण समितीच्या वतीनं महानगरपालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थिनींना मोठा गाजावाजा करत सायकली वाटल्या. 23 लाखांचं हे काम नगरच्या एका कंत्राटदाराला देण्यात आलं. प्रत्यक्षात सादर केलेल्या नमुन्यानुसार या सायकली नाहीत. तसंच प्रत्यक्षात 2300 रुपयांच्या आसपास असणारी सायकल पालिकेनं 3800 रुपयांना विकत घेतली आहे. तब्बल 650 सायकली या दरानं घेण्यात आल्या. याची कबुली खुद्द उपमहापौरांनीच दिली आहे. या प्रकरणी योग्य चौकशी करू असं थातुरमातुर उत्तर प्रशासन देत आहे. ज्या सायकली बघितल्या त्याची क्वालिटी काही खूप चांगली आहे असं वाटत नाही. ISI मार्क आहे वगैरे हे सगळ्या गोष्टी जरी टेक्निकली असल्या पण त्याची सायकल रस्त्यावर चालायची कॅपॅसिटी पाहिजे. 2300 रुपयाची आहे, 2500 रुपयाची आहे आणि आपण 3800 रुपयाला घेतलेली आहे. तर ह्या संदर्भाने प्रशासन सविस्तर चौकशी करेल आणि चौकशीनंतर निर्णय होईल. याचा निषेध म्हणून मनसेनं शहरामध्ये भ्रष्टाचार केलेला हा दिसून येतो. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना या गोष्टीचा तीव्र निषेध करत आहे. औरंगाबाद महानगरपालिकेत असे अनेक घोटाळे याआधी झाले, त्यावर अनेक वेळा चौकशाही झाल्या, पण प्रत्येक वेळी पुढचा घोटाळा समोर आला की आधीचा विस्मरणात जातो. त्याचमुळे औरंगाबाद महापालिका विकासात मागे पण घोटाळ्यात पुढे अशी टीका केली जाते. विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.